मंडळी तुम्ही मागे बघताय ना, हा ये मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे। राजापूरपासून आपण आता पुढे आलो, ओणी जवळ चाललो आहे आणि इथे एक मोठं आहे ना दुर्दैवी आहे ना ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामध्ये जनावर आहे ना ते मृत्युमुखी पडले आहे। आज त्याची मृत्यू झालेला आहे कारण की आज मोठे एक्सप्रेस हायवे झालेले आहे, त्यामुळे इकडून जाणारे जे जनावर आहेत ना, हे बघा तुम्ही बघू शकता इथून जाणारे जे जनावर आहेत त्यांचा जो अंतर मोठा झालेला आहे आणि याच्यामध्ये बघा या जनावराचा मृत्यू झालेला आहे, पण ह्याला कोणी उचलला नाही, जो ठोकून गेला आहे ना तर तो पुढे निघून गेला, पण ह्याला उचलणं गरजेचं आहे कारण की इथे बघा किती जण येतात जातात पण कोण दुर्लक्ष करतं। मी बघितलं तिथून गाडी टर्न मारली आणि इकडे आलो कारण की शेवटी एक जनावर आहे, या जनावराला बाजूला करणं गरजेचं आहे। बेकार मृत्युमुखी म्हणजे मृत्यू एकदम बेकार झालेला आहे कारण की ना जो ठोकून गेला आहे त्याने उचलणं गरजेचं होतं। प्लीज मंडळी गाडी हळू चालवा जेणेकरून जे मुखी जनावर आहेत त्यांचा जीव वाचेल म्हणून सांगते, कारण की त्यांचा पण एक जीव आहे, तर कृपया करून गाडी हळू चालवा आणि असं चुकून तुमच्याकडून असं घडलं तर तिकडे थांबा आणि त्या जनावराला जो प्राणी असेल त्याला बाजूला ठेवा। एकदम खूप बेकार झालेलं आहे हे बघून मी पुढे गेलो आणि मला राहिलं नाही, मी गाडी टर्न मारली कारण की मला असं दिसलं तर मी तिथे पुढे पहिला धावून जातो आणि असं बाजूला जे प्राणी असेल तर त्याला मी बाजूला करतो, पण हे खूप दुर्दैव झालेलं आहे, तर असं कोणावर होऊ नये कारण की त्यांचा एक परिवार आहे, आपला जसा परिवार आहे तसा त्यांचाही परिवार आहे। तर कृपया करून गाडी हळू चालवा दिवसा किंवा रात्री, पण मुके जी जनावर येतात तर कृपया करून एक आपले जे जनावर आहेत गाईगुरं तर त्यांच्या गळ्यामध्ये काहीतरी रेडियमसारखं लावा, पण ह्यांना तर आपण लावू शकत नाही, पण कृपया करून हळू चालवा गाडी, एकच माझं सांगणं सर्वांना आहे। तर त्याचा एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या ॲक्सिडेंटमध्ये, तर कृपया करून गाडी हळू चालवा तुम्ही, म्हणजे हात कापत आहेत कारण की उचलताना शेवटी आपलंच माणसासारखंच आहे ते। तर देवा याच्या आत्म्याला शांती दे, त्याला सुखी ठेव, आनंदी ठेव, असं कोणाचा मृत्यू होऊ नये, मग प्राणी असो किंवा माणूस असो। आज हे प्राणी आहे तर बाईकवाला असता तर त्याचाही काहीतरी दुःखद काहीतरी घटना घडली असते, म्हणून सांगतोय गाडी हळू चालवा, घरी कोणतरी वाट बघताय त्याचा पण विचार करा तुम्ही, तोच हळू गेला तर काय फरक नाही पडणार। मला बोलायला होत नाही कारण की आज मी पहिल्यांदा असं बघितलेलं आहे की आज माकडाचं एक मृत्यू झालेला ॲक्सिडेंटमध्ये, असे किती प्राणी आहेत असे रोज मृत्युमुखी पडतात ॲक्सिडेंटमध्ये, म्हणून सांगतोय की गाडी हळू चालवा। तर तुम्हाला असे जनावर असे रस्त्यामध्ये आहे ना ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पावले असेल ना, तर कृपया करून त्यांना पहिलं बाजूला ठेवा, माणुसकी म्हणून तुम्ही बाजूला करा कारण की आपल्यामध्ये अजूनही माणुसकी आहे, माणसं आहोत, कारण की आपल्या घरातला कोणाचा ॲक्सिडेंट झालं तर आपण कसं धावून जातो त्याला बाजूला करतो त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो, तसं काही असं वाटलं की आज तर ते मृत्युमुखी पडलं आहे, जे प्राणी आहे तो मृत्युमुखी नाही आहे पण त्याच्यामध्ये जीव आहे, तर कृपया करून त्याला उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा जेणेकरून त्याचा जीव तरी वाचेल, प्रयत्न करा, प्रयत्न करणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा जीव वाचला ना तर उत्तम आहे, नाहीतर मग आपलं जे माणुसकी आहे त्याला व्यर्थ आहे, म्हणजे आपण माणुसकी माणूस म्हणून जन्माला येतो आहे ना मग ते एकदम व्यर्थ आहे, म्हणून तुम्हाला सांगतो आहे की माणुसकी जपून ठेवा आणि असे जी जनावर रस्त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये पावतात त्यांना पहिलं बाजूला करा आणि त्यांच्यामध्ये जीव असेल वाचेल तर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा, कारण की शासनाने आपल्याला दिलेले आहेत हॉस्पिटल दिलेले आहेत, त्याचा वापर करून घ्या तुम्ही,